Nekani manebe kormleje at sandra jilon sangane chetra shen jadara samnara suru jadara production power sandra suru jadara ya tikani bowler tanao bowler ha prasad apla bowling upkar sandra suru jadara ya tikani ekas dao एक दावर संघाचं खातं खोललं जातं या ठिकाणी स्ट्रायकर कोण आहे अक्षय खेळतोय काय अक्षय सामना करतायत प्रसादाच्या गोलाचा उंच झेल उठतो हलका कट लावून झेल जातोय झेल पाहत होतो तो वाचतायत आणि एक जीवनदान मिळतंय अक्षय यांना दमी पुन्हा सामना सुरू होत या ठिकाणी उंच मारलेला चेंडू आणि जातो पवारांच्या वरती आणि उत्तुंग षटकार पंच अजय यांचा दोन हात वरती करून षटकारचा इशारा सहा धावाने धावपळ घालतोय प्रभाव यांच्या चेंडूवरती पुढचा चेंडू प्रसाद यांचा पुन्हा एकदा धाव संख्या होते 37 प्रसाद आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करतो अक्षय पुन्हा एकदा उंच मारला चेंडू झेल उडतो पाहतोय आणि झेल बाद अक्षय बाद होत आहेत प्रसादांच्या बोलले प्रसादांना एक सफलता मिळते अक्षय बाद झालेले आहेत अजय अजय आहे कुठून नाही रे अजय हा नवीन बस अजय विनोद सर जर कुठे असतील तर त्यांनी पाहिलं समालोचन कक्षामध्ये यायचं विनोद सर आपल्याला या ठिकाणी शोधत आहेत विनोद सर कधी असतील तर समालोचन कक्षाच्या इथे जायचं आहे दरम्यान पुन्हा प्रसाद यांचा पुढचा चेंडू सामना करतो अजय उंच मारला चेंडू आणि निश्चितपणे एक धाव नाणेफेक करून घ्यायचे यानंतरचा सामना 158 यंग स्टार आणि 5 स्टार यंग स्टार 158 दोन्ही संघाने नाणेफेक करायचे 5 स्टार 158 आणि 158 यंग स्टार या दोन्ही संघाने नाणेफेक करायचे किती आले स्कोर लाखला वाईट टाकला 8 धाव संख्या 8 झाली आणि नवीन गोलंदाज बॉलर सर बॉलर कोण आहे बघ पुढचा चेंडू हुक केला चेंडू एक धाव नाव काय रे बॉलरचं नाव काय नितीन बॉलिंग नितीन एक धाव आणि धावपळ करतोय धाव संख्या होते ती नऊ पुढचा चेंडू नितीन यांचा जगन्नाथ यांच्यासाठी सुरक्षित रक्षण होते या ठिकाणी एकच धाव रोखतायत एक धाव आणि धावपळ करतोय धाव संख्या होते ती 10 पुढचा चेंडू नितीन यांचा उंच उंच मारलेला चेंडू झेल होतो का पाहायचा आहे आणि झेल सुटतो या ठिकाणी प्रसाद यांच्याकडून
आणि दोन धावांमध्ये सफल झालेत खेळाडू. दोन धावने धावपळ घालतो, धाव संख्येत बदल होतो, धाव संख्या होते ती 12, एक गडी बाद 12. नितीन आपला बॉलिंग मार्कवर, नितीन यांचा पुढचा चेंडू. पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू होता मिडल ऑफ द स्टॅम्प. आणि एक धाव, एका धावाने धावपळ घालतो, धाव संख्या होते ती 13. या सामन्यासाठी पंच म्हणून अजय आणि अरविंद काम पाहत आहेत. पुढचा चेंडू नितीन यांचा, डायव्हर्सीच्या बाहेर जाणं चेंडू. अजय यांचा वाईटचा इशारा, दोन्ही हात लांब करून अजय यांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावने धावपळ घालतोय, धाव संख्या होते 14. वासा पण नितीन यांचा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच गावाला चेंडू. झेल उडतोय आणि हवेत असलेला झेल सुटतोय. या ठिकाणी एकच धाव मिळते मात्र आणि दुसरी धाव घेण्याचा पुन्हा एकदा गचाव क्षेत्ररक्षण आणि दोन धाव घेण्यामध्ये सफल होत आहेत. दोन धाव त्यांच्या संघाला, संघाच्या धाव संख्येत बदल होतो, धाव संख्या उडते ती 16. या ठिकाणी नाणेफेक झालेले, नाणेफेक 158 यंगस्टार आणि 5 स्टार यंगस्टार. 158 नाणेफेक, मला वाटतं 158 यंगस्टार याने जिंकलेली आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेला. यानंतरच्या सामने ताबडतोब सुरू केले जातात, कृपया वेळ लावू नका. दरम्यान पुढचा चेंडू नितीन यांचा, पुन्हा या उंच मारलेला आणि जलबाद आणि संघाला अजून एक धक्का बसतो, दुसरा धक्का. पंच अजय यांचा हात वरती करून आउटचा इशारा. प्रोडक्शन पॉवर डेला अजून एक धक्का बसतोय. आता अजून एक गडी बाद होतोय, धाव संख्या होते ती 16. कोण आवडता नवीन फलंदाज विकास. नवीन फलंदाज विकास बॉलर प्रथमेश, प्रथमेश टू विकास. पुढचा चेंडू प्रथमेश यांच्या होती आणि एक एक धावचा इशारा प्रत अजय यांचा. एक धाव धावपळ करतोय बघ, बरोबर झालं ना. प्रथमेश सामना करते ते विकास. पुढचा चेंडू डायव्हर्सीच्या बऱ्याचशा बाहेरचा वाट, आउट ऑफ द पिच. आणि वाईटचा सर अजय यांचा, अतिरिक्त धावने धावपळ करते, धाव संख्या होते ती 18. थांबदार करून घे बरोबर ते. आणि पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू आणि दोन धाव मला वाटतं निश्चितपणे डिक्लेअर असतील. दोन धाव, दोन ना, हा दोन धावने धावपळ करते, धाव संख्या होती 20. 20 लॉस ऑफ 2 विकेट्स. विकास यांच्या बॅटमधून निघाला दोन धावा. प्रथमेश आपल्या बॉलिंग वर, प्रथमेश यांचा पुढचा चेंडू विकासांच्यासाठी. विकासाने पुन्हा एकदा जोरदार मारलेला चेंडू बाउंड्रीचा लगे लढवला जातोय आणि सुटतोय तिथून.
आणि दोन चौका चार धाव दुसरा अजिंक दोन आहेत दोन धावांचा दुसरा पंचांचा दोन धावाने धावपळ करतोय धाव संख्या येते ती 22 प्रथमच आपला बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा आज जोरदार मानला चेंडू एक धाव निश्चितपणे दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होतो का पाहायचा आहे आणि एकच धाव एक धावाने धावपळ करतोय धावसंख्येत बदलतोय धावसंख्या होते ती 23 23 लॉस ऑफ 2 विकेट्स प्रथमच आपल्या बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा जगन्नाथ यांच्या पाठवून निघाला पुन्हा एकदा आणि हा चौकार निश्चितपणे चार धावा पंच अजय यांचा चार धावांचा इशारा चार धावाने धावपळ करतोय धावसंख्या भरकन वाढते धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते 27 पुन्हा एकदा सामन्याला या ठिकाणी सुरुवात होते प्रथम यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू बाउंड्रीच्या आणि पहिल्यांच्या वरती गेला सहा धावांचा इशारा दोन्ही हात उंच करून सहा धावांचा इशारा सहा धावाने धावपळ वाढतो धावसंख्या होते ती 33 षटक संपते डीजे बॉल पाहिजे षटक संपते संपलं बॉल दे हा हा एक एक नवीन पलन गोलंदाज 33 धाव दाबवायला लागलेले आहेत वापरलेलं ते दरम्यान सामन्याला या ठिकाणी पुन्हा सुरुवात होते बॉलरचं नाव कोण आहे बॉलर 33 धाव दाबवायला लागले आहेत तीन षटकाच्या घरी 33 धावा जवळ 11 सरासरी धावा जमवल्यात पुढचा चेंडू कोण आहे जगदीश आपला बॉलिंग मार्कर जगदीश सामना करतायत विनोद यांचा पुढचा चेंडू आणि चेंडू काय बॅटच्या पटत येत नाहीये एक धाव रोखू शकत नाही बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते एक धावाने धावपळ करतो धावसंख्या होते ती 34 34 विनोद आपल्या बॉलिंग मार्कर सामना करतील आणि पंचांचा वाईटचा इशारा अतिरिक्त धाव धावाने धावपळ करतोय धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते 35 या सामन्यासाठी कायम पाहत आहेत पंच म्हणून अजय आणि अरविंद पुढचा चेंडू विनोद यांचा उंच मारलेला चेंडू आणि एकच धाव एक धावाने धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या होते 36 36 लॉस ऑफ 2 विकेट्स विकास आणि जगन्नाथ आघाडी जोडी खेळते मैदानात विनोद यांचा पुढचा चेंडू उंच मारला चेंडू आणि पवेल यांच्या दिशेने येतोय एक धाव दोन धाव घेण्यामध्ये सफल होत आहेत
दोन दळा, दोन दळा त्यांना दोन दळा धाव संख्येत बदल होतो. धाव संख्या होते ती 38. 38 धावा धाबडकं लागले. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. चला व्यवस्थित राहिलेला सामना. विनोद आपला बॉलिंग मारकर उंच मानला चेंडू झोलतो पायचाय आणि जातो तो सीमारेषेच्या बाहेर चेंडू आणि दोन धावा डिक्लेअर. दोन धावा, दोन धावाने धावपळ घालतो. धाव संख्या होते 40. 40 लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट ओव्हर शेवटच्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. पुन्हा एकदा एक तर धाव रोखू शकत नाही. एकच धाव, एक धाव धावर धाव संख्या होते 41. प्रोडक्शन पॉवर घेत प्रथम फलंदाजी करताना 41 धावा जमवल्यात आतापर्यंत. आणि पुन्हा एकदा उंच मानला चेंडू. दोन धावा किती? एकच. कसे काय दोन असतील? एकच धाव, एक धाव आणि एक या ठिकाणी स्कोर होतो 42. जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता, जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता. ताबडतोब आपलं 1700 साजवायचं आहे. 43 43 तुम्ही जेवण करण्याचं कोण बाकी असतील त्यांनी जेवण घ्यायचं आहे. याच्यानंतर जेवण बंद केलं जाईल. जेवण कोणते कोण करायचं बाकी असतील ते जेवण करून घ्यायचं आहे, नंतर जेवण बंद केलं जाईल. प्रोडक्शन पॉवर रिटर्न शिस्तबद्ध संघटित दिले मैदानात जाताना. सनराईज इलेव्हन यांनी आपल्या आघाडीची जोडी मैदानात पाठवायची. सनराईज इलेव्हन संघाने कुठे आहे त्यांचं लिस्ट कुठे? सनराईज इलेव्हन संघाने आघाडीची जोडी मैदानात पाठवायची. नावं सांगायची या ठिकाणी. प्रोडक्शन पॉवर हिटर आपलं 1700 तोरी सजवायचा सामन्याला उशीर होतोय. प्रोडक्शन पॉवर हिटर आपलं 1700 तोरी सजवायचा आहे.
हॅलो या ठिकाणी सामन्याला पुन्हा सुरुवात होते. महेश आणि संकेत आघाडीची जोडी मैदानात. बॉल बॉल कोण बघतोय? बॉल पाहिजे ना? बॉल दे रे, बॉल दे. त्रेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी महेश आणि संकेत आघाडीची जोडी मैदानात. स्ट्रायकर आहेत ते. स्ट्रायकर कोण आहे? सागर स्ट्रायकर होऊन गेलाय. महेश की संकेत स्ट्रायकर आहेत ते. महेश अन्न स्ट्रायकर संकेत. अजिंक्य आपल्या बॉलिंग मार्कवर. हॅलो, धन्यवाद. आता सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. अजिंक्य आपल्या बॉलिंग मार्कवर. नेचा इशारा पंचांचा, पंच अजय यांचा आणि अतिरिक्त धावणे संघाचं खातं खोललं जातं या ठिकाणी. आणि दोन धावा, दोन रन, दोन धावाने खातं खोललं जातं या ठिकाणी. सनराइज इलेव्हन संघ जी टू. जोर कोण टिपू शकत नाही. एक धाव धाव पूर्ण केली जाते आणि एकच धाव, एक धावने धावपळ करतो. धाव संख्या होती तीन. त्रेचाळीस धावांचा पाठला करताना संतराज जिटू संघ. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. पुन्हा एकदा एक धाव संख्येनं, एकदा एकदा त्यांच्या संघाला, संघाच्या धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होते चार. पुन्हा महेश सामना करण्यासाठी तयार. संकेत, संकेत सामना करत आहेत. पुन्हा एकदा उंच उडला झेल. कोणती? एकच धाव मला वाटत. एक धाव, एक धावाने धावपळ करतोय. धावसंख्या होते ती पाच. पाच धाव धावपळ करायला लागलेले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा सिरियलला सामना पुन्हा सुरू होतो या ठिकाणी. या सामन्यासाठी पंचमेनू अजय आणि अरविंद काम पाहत आहेत. पुढचा चेंडू संकेताने पुन्हा उंच मारला चेंडू आणि सीमा रसाच्या पार. आणि हा दोन्ही हात वरती करून षटकारचा इशारा. साधारण धावपळ करतोय. धाव संकेत बदलतोय. धाव संख्या होते ती अकरा. सनराइज इलेव्हन संघ अकरा धावा. त्रेचाळीस धावांचा पाठला करताना जिंकण्यासाठी त्रेचाळीस धावांची आवश्यक असताना धाव संख्या झाली होती अकरा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. पुन्हा एकदा उंच मारला, उंच उडाला झेल
आणि गडीबाद त्रिपराजित अजयांचा हात वरती करून आउटचा इशारा. प्रोडक्शन पॉवर टीमच्या मध्ये एक अनन्य वातावरण. विकास यांनी जल घेतलेला आहे. नवीन बॅट्समन नाव काय पाहिजे? पंचांशी कोणी चालू नाही. पंचांचा म्हणून अंतिम नाही. काय पाहिजे? चेंडू हे बॉल किती आले? सागर बॉल किती आले? बॉल किती आले? पाच झाले. होते एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. नको हा सामना संपल्यानंतर नंतर मध्ये मध्ये डिसिजन पे चेंज होणार. मग संपू दे मॅच. दरम्यान पुन्हा सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी आणि बाईच्या स्वरूपात एक धाव मिळणार आहे. एक धाव डिक्लेअर धाव. एका धावाने धाव फरक फरक पडतो. धावसंख्या होती ती 12. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. या ठिकाणी 12 धाव धावपळकर लागलेले आहेत. अंपायरला पाठवायचं. अंपायरला दरम्यान बॉलरचं नाव बॉलर बॉल याच्यात नाही याच्यात असं पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उंच बनला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. षटकार आहे आणि षटकार 6 धावा. सनराइज संघाने अजून एक षटकार मारलेला आहे. 6 धावाने धावा घालतो. धावसंख्येत बदलतो. धावसंख्येत 18. 43 धावांचा पाठला करतो. मग 18 धाव धावपळकर लागला. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. बॉलरचं नाव बघ. बॉलरचं नाव घे. नवीन पुढचा चेंडू आणि पुन्हा चोर गोलंदाजी. मला वाटत वाईटचा जरा पंच अजय यांचा डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर जाणार चेंडू. धावसंख्येत बदलतो. धावसंख्या होते 19. सागर आपला बॉलिंग मार्कर. पुन्हा एकदा वारकरला चेंडू होता. एकदा धाव निश्चित. 2 धावा. 2 धावाने धावपळ घालतोय. धावसंख्येत बदलतो. धावसंख्या होते 21. असा 2 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी. सागर आपला बॉलिंग वर्कर. पुन्हा एकदा जोरदार मारला चेंडू आणि जेल बाद होतात. मला वाटत आणि गडी बाद होतात. या ठिकाणी सफलता मिळते सागरांना.
नवीन पर्णी अमर झाले ते हो अमर हो सांगतो शेवटच्या शेवटी सांगायचं सांग पुन्हा एकदा बॉलर को नाही सागर आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करते अमर हे शेवटच्या षटकाला सांगू ना आणि जोरदार अपील केलं होतं पंचाने अपील फेटाळला आहे कोणीही पंचाय जीवित बोलायचे नाही आहे पंचांचा निर्णय अंतिम राहील पंचांचा निर्णय अंतिम राहील हो हो शेवटच्या षटकात पुढचा चंडू सागर यांचा तिसरा षटक तिसरा षटक यानंतरचा जो सामना आहे 158 यंगस्टार आणि 5 स्टार 158 दोन्ही संघाने तयार व्हायचं आहे 21 दोन संपलेत ना 12 चेंडू आणि 22 धावा 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावा सामना तरी सुरुवात करायचा आहे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 22 धावा यानंतर सामना 158 यंगस्टार आणि 5 स्टार 158 या दोन संघामध्ये खेळला जाणार आहे दोन्ही संघाच्या खेळाडूंनी ताबडतोब तयार राहायचं आहे कारण सामन्याला उशीर होत आहे विकास आपल्या बॉलिंग मार्कवर एकवीस धावा धापर करत अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावा अटीतटीचा चुरशी सामना होईल वाटता विकास आपल्या बॉलिंग मार्कवर आणि या ठिकाणी चेंडू सुटतो या ठिकाणी सीमारेषा लगत जातो दोन धावे धावून पूर्ण केले जात आहेत दोन धावेने धावपळ कप्पर करतोय धावसंख्या होती 23 लॉस ऑफ 2 विकेट्स पुढचा चेंडू मधल्या वस्तीवरचा चेंडू समजू शकले नाही आहे चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे निर्धाव चेंडू आणि चेंडू अडवला जातो त्याकडून दोन धावा पूर्ण होतात दोन ना दोन धावाने धावपळ करतो धावसंख्या होती 25 दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी 25 धावा धावपळ लागले आहेत तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू 25 धावा धावपळ लागलेल्या आहेत धावसंख्या स्थिर आली आहे 25 वरती तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू पुढचा चेंडू पुन्हा एकदा वाईट दशरा पंचा अजय यांचा अतिरिक्त धावने एक धावसंख्या वाढते धावसंख्या बदल होतो धावसंख्या होते 26
पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आणि पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावणे धावपूर पुन्हा आलतो, धावसंख्येत बदल होतो, धावसंख्या होते 27. अजूनही दोन चेंडू शिल्लक, 27 धाव धावपूर करणार आहेत. अजून एक वाईडचा इशारा, आता मात्र वाईडची एंट्रिक होते या ठिकाणी. मग अशी विकेटची एंट्रिक झाली होती, आता वाईडची एंट्रिक झालेली या ठिकाणी. धावसंख्येत बदल होते, धावसंख्या होते 28. संभाजी नगर संघ 42 धावांचा पाठलाग करताना 28 धाव धावपळ करायला लागलेले आहेत. सुंदर चेंडू होता, फुलटा चेंडू होता, चेंडू का मारू शकत नाही, परंतु डिकलेच्या बरोबर एक धाव, एक धाव, एक धावने धावपळ करतोय. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होते 29. 29 लॉस ऑफ 2 विकेट. अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकातील, एक चेंडू शिल्लक. या षटकाचा शेवटचा चेंडू, निर्भय चेंडू, चेंडू समजू शकले नाही आहेत. वाईडचा इशारा, अतिरिक्त धावून धावपळ खेळतोय. पुन्हा एकदा धावसंख्येत बदल, धावसंख्या होते 30. संभाजी जिल्हा संघ जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू उंच उरला, झेल गुंतपते का पास आहे, झेल सुटतो. दोन धाव धावून पूर्ण केले जात आहेत, दोन धावाने धावपळ करतो. धावसंख्या होते ती 32. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावा, 6 चेंडू 11 धावा. क्रिकेट अनिश्चितता खेळ आहे, कधी सामना कुठच्या बाजूने सांगू शकत नाहीये. सहा चेंडू आणि 11 धावा जिंकण्यासाठी, 6 चेंडू 11 धावा, 6 चेंडू 11 धावा. सनराइज दोन्ही संघांना बरोबर संधी, सामना कोणताही संघ जिंकू शकेल. संतोष संधी या ठिकाणी, 6 चेंडू 11 धावा निश्चितपणे होऊ शकतात आणि गुलंदाजी गोलंदाजी केली तर रोखू पण शकतात. सहा चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू, बॉलरचं नाव काय, डिकलेच्या सर्वात एक धाव, एक धाव. एकच धाव फलक बदलतो, धावसंख्या होते ती 33. इकडे लक्ष ठेवू, हा हा. पुन्हा एकदा मारला चेंडू आणि सीमा रेषेच्या उभा लगेच जातो, पाहायचा आणि 4 धावा. चौकार संद्राजी देव सांगा, चौकार. कोणी मैदानात जायचं नाहीये, कोणी मैदानात जायचं नाहीये. 4 धाव झाले, पुन्हा एकदा एक धाव, धावसंख्या होते ती 38. एक मिनिट फक्त 2 मिनिट थांबा. 3 चेंडू आहे शेवटचे, आहे ना, 3 आहेत ना, 3 चेंडू किती धावा, 2 5 धावा. 3 चेंडू, 3 चेंडू मी 5 धावा. चुरशीचे नाटीचाची वेळ, 3 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू सुंदर चेंडू अलगा तटेला आहे, एक तर पूर्ण धाव मिळणार आहे आणि एकच धाव. अजूनही सामन्यामध्ये चुरस, 2 चेंडू 4 धावा, 2 चेंडू 4 धावा जिंकण्यासाठी, 2 चेंडू 4 धावा. सामना जिंकण्यासाठी 2 चेंडू 4 धावा, एका चौकारची आवश्यकता.
दोन चेंडूंनी चार धावा, अतिशय चुरशीची लढत, रोमहर्षक लढत, अंगावर काटा उत्पन्न करणारी लढत. पुढचा चेंडू एक चेंडू आणि चार धावा, एका चौकारची आवश्यकता. एक चेंडू आणि चार धावा, एका चौकारची अपेक्षा. जिंकण्यासाठी एक चेंडू आणि चार धावा संग्रहजी इलेव्हन संघाला. एक चेंडू आणि चार धावा जिंकण्यासाठी, एक चेंडू आणि चार धावा. चुरशीची लढत जिंकण्यासाठी एक चेंडू चार धावा. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चौकार होते का पाहायचा आहे. एक चेंडू चार धावा, एक चेंडू चार धावा चुरशीची अटीतटीची लढत. जेवण करायचं कोणी शिल्लक असेल बाकी असेल तर त्यांनी जेवण घ्यायचं. नंतर थोड्या वेळ जेवण बंद झालं, जेवण करायचं कोणी बाकी असेल तर त्यांनी जेवण घ्यायचं. एक चेंडू आणि चार धावा सामना जिंकण्यासाठी. एक चेंडू चार धावा सामना जिंकण्यासाठी. एक चेंडू चार धावा, एक चौकाराची आवश्यकता आणि रोमहर्षक लढत. कोणी मैदानात जायचं नाहीये, पंच निर्णय देतील. पंचांशी हिंसा ठेवायची नाहीये. रोमहर्षक लढत आणि हा सामना कोणी मैदान जायचं नाही. पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. मेन पंच राजू यांनी या ठिकाणी थर्ड पंच म्हणून काम पाहायचंय. राजू यांनी काम पाह राजू यांच्या संपर्क साधायचा आहे. अजय आणि अरविंद राजू यांच्या संपर्क साधायचा आहे.